राधानगरी तालुक्यात गाई म्हशी आणि शेळ्या मेंढ्यांना घटसर्प सदृश रोगाची लागण होती आहे. जोगेवाडी इथं 7 तर बारडवाडी इथं 3 जनावरं दगावली आहेत. तालुक्यात आतापर्यंत 20 जनावरं बाधित झाली आहेत, त्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे. राधानगरी तालुक्यात पाळीव जनावरांच्या आजारानं थैमान घातलंय. जनावरांना अचानक ताप येतो आणि वैरण खाणं बंद होतं. घटसर्प सदृश आजार असल्याचं पशुधन अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. जोगेवाडी इथं 7 तर बारडवाडीतील 3 जनावरं दगावली आहेत. तुरंबे इथं 12 शेळ्या अशाच आजारानं मृत्यूमुखी पडल्या तर आणखी 20 जनावरं बाधित झाली आहेत. बारडवाडी आणि जोगेवाडी इथं जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीनं बाधित जनावरांवर उपचार केले जात आहेत. जनावरं वाचवण्यासाठी विशेष मोहीम राबवून प्रभावी उपाययोजना करण्याचं आवाहन बारडवाडीचे सरपंच वसंत बारड यांनी केलंय. या पार्श्वभूमीवर पुणे इथल्या पशुवैद्यकीय पथकानं बारडवाडी आणि जोगेवाडीतील बाधित जनावरांची तपासणी केली आहे. घटसर्प सदृश आजारामुळे ही जनावरं मृत्यूमुखी पडल्याचा दावा पशुधन विकास अधिकारी वर्षा वाघ यांनी केलाय.